पंजाब येथे पंतप्रधान नरेंद्र सोबत घडलेल्या घटनेचा धुळ्यात भाजपच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध। नाशिक येथे ज्येष्ठ समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांना वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबवून श्रद्धांजली अर्पण। देशी विदेशी दारू सह गावठे कट्टा हस्तगत। झोतवाडे गावात उज्ज्वला योजना अंतर्गत 48 गॅस कनेक्शन वाटप। धुळे शहर पोलिसांनी दहशत माजविण्याच्या हेतूने सोबत गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळा किनाऱ्याच्या आवळल्या मुसक्या। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खाली उतरून आंदोलकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवून पंजाब सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। प्रसंगी प्रदीप पान पाटील, मयूर सूर्यवंशी, जयेश वावदे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता अनुसूचित मोर्चातर्फे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर पंजाब सरकारच्या काँग्रेसने जे त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट कारस्थान रचले होते त्या कट कारस्थानाच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा तसेच भारतीय जनता पार्टी धुळे महानगर यातर्फे त्यांच्या विरोधात काँग्रेस सरकारच्या विरोधात निषेधार्थ मोर्चा करण्यात आला आहे। पंतप्रधान हे देशाचे पक्षाचे नसून हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते सर्वांना घेऊन चालणारे असे विश्वामध्ये एक नंबर असे पंतप्रधान आहेत। तरी त्यांच्यावर जीवितास हल्ला करते ही काँग्रेस सरकार अशा हल्ल्यामुळे सामान्य जनतेला पण त्या वेठीस धरून ठेवलेला आहे आणि आमचे पंतप्रधान हे सर्व जनतेच्या गोरगरिबांसाठी सर्वांसाठी यांच्यासाठी काम दिवस रात्र अहोरात्र काम करत असतात। 48 तास काम करणारे पंतप्रधानावर जर हल्ला होत असेल तर धुळे महानगरतर्फे त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येतो। एवढं बोलतो। जय महाराष्ट्र। ज्येष्ठ समाजसेविका तसेच अनाथांची माय म्हणून संपूर्ण देशाला परिचित असणारे सिंधुताई सपकाळ यांचे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने दुःखद निधन झाले, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला होता। त्यांना नाशिक येथील आस्था अनघादी फाउंडेशन, रुक्मिणीबाई चॅरिटेबल ट्रस्ट, आदिवासी वाल्मिक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमधील सातपूर भागातील श्रमिक नगर येथे वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबवून अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। या प्रसंगी वैशाली चव्हाण, चंद्रकांत कोळी, सरिता कोळी, अनघा सैंदाने, सचिन बदादे, पूजा कोळी, दीपाली कोळी आदी यावेळी उपस्थित होते। जगाच्या आई होऊन गेल्या आणि त्यांच्या स्मरणार्थ त्या आपल्या स्मरणात कायमच राहणार आहेत, कायमच राहाव्या म्हणून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातर्फे माईंना आमच्यातर्फे आम्ही वृक्षारोपण करून एक छोटीशी श्रद्धांजली देत आहे आणि माईंच्या आत्म्यास चिरंतर शांती लाभो आणि माई आमच्या हृदयात कायम राहणार आहे अशी मी ग्वाही देऊन। अवैधरित्या गावठी कट्टा बाळगून मध्य वाहतूक करणाऱ्या वाहनावर पिंपळनेर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। वाहनात अवैध गावठी कट्टा तसेच देशी विदेशी कंपनीच्या मद्यासह 5,83,560 रुपये किमतीचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी जप्त केला आहे।
पोलिसांची नाकाबंदी पाहून आरोपी मात्र वाहन सोडून फरार झाला आहे। याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी बैठकीत राज्य व जिल्हा बॉर्डर पॉइंटवर अचानक नाकाबंदी करून अवैध मद्य तस्करी तसेच अग्निशस्त्र कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत। त्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे आशांनी नवापूर ते पिंपळनेर रस्त्यावरील चरणमाळ गावाजवळ नाकाबंदी केली। नाकाबंदी करत असताना नवापूरकडून पिंपळनेरकडे येणारी स्विफ्ट कार क्रमांक GJ02OC4043 यावरील वाहन चालक त्यास थांबण्याचा इशारा दिला असता त्यांनी स्वतःच्या ताब्यातील वाहन जागेत सोडून पळ काढला। सदर वाहनाची तपासणी केली असता गावठी बनावटीचा कट्टा व देशी विदेशी कंपनीची अवैध मद्य साठा त्यात मिळून आला। या कारवाईत 5 लाख रुपये किमतीची मारुती स्विफ्ट कार, 58,560 रुपये किमतीचे इम्पेरियल ब्ल्यू कंपनीची विदेशी दारू, टँगो पंच देशी दारू व हायवर्ल्ड 5,000 बियरचे डब्बे तसेच 25,000 रुपये किमतीचा एक काळ्या रंगाचा गावठी बनावटीचा कट्टा, त्यास 6 इंच लांबीचे बरेल, 5 इंच लांबीची मूठ, त्यावर लाकडी कव्हर असलेले व 4 इंच लांबीचे 2 मॅगझिन असा एकूण 5,83,560 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी गुरुवंत यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, पोलीस नायक हेमंत सोनवणे, पोलीस नायक जयकुमार सोनवणे, पोलीस नायक विशाल मोहने, पोलीस शिपाई सोमनाथ पाटील, पोलीस शिपाई रवींद्र सूर्यवंशी, पोलीस शिपाई नरेंद्र परदेशी आदींनी केली आहे। शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे येथे उज्ज्वला योजना अंतर्गत 48 लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले। सदरची योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना भारत गॅस योजनेच्या वतीने राबवण्यात आली। मात्र या योजनेत नागरिकांना तब्बल 48 गॅस कनेक्शनचे झोतवाडे गावातील लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले। जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने व झोतवाडे येथील सरपंच शोभाबाई सुनील ठाकरे यांच्या पाठपुराव्याच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात आला होता। तसेच उज्ज्वला योजना अंतर्गत लाभार्थींनी सरपंच उपसरपंच सदस्य यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले। तसेच यावेळी झोतवाडे गावाचे सरपंच शोभाबाई सुनील ठाकरे, सदस्य सुनील ठाकरे, प्रवीण ठाकरे, नरेंद्र सदाराव, रेशमबाई इशी, फुलाबाई शिरसाट, कामराज निकम व नारायण बाजीराव पाटील आदी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी सण उत्सव लक्षात घेता धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी नागरिकांनी निर्भयपणे सण उत्सव साजरे करता यावे यासाठी पोलीस प्रशासनाला आदेशित केले होते। त्या अनुषंगाने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त माहिती दारामार्फत मिळाल्या माहितीनुसार धुळे शहरातील मनमाड जिन पाण्याच्या टाकेसमोर राहणारा आदित्य भीमशंकर हा इसम आपल्या सोबत गावठी कट्टा व जिवंत काडतुसी घेऊन दहशतीच्या हेतूने फिरत असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे तत्काळ धुळे शहर पोलिसांनी एक पथक पाठवून याबाबत शहानिशा करून या इसमास धुळे शहरातील ज्योती टाकीच्या बाजूला असलेल्या विजय व्यायाम शाळेसमोरच्या रोडवर सापळा रचून पकडले। या इसमाच्या ताब्यात एक गावठी बनावटीचे अग्निशस्त्र आढळून आले असून त्यासोबत 2 जिवंत काढतूस देखील पोलिसांनी आढळून आले आहे, ज्याची बाजारामध्ये किंमत जवळपास 26,000 रुपये मानली जात असून या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे। आज रात्री 12 वाजताच्या दरम्यान धुळे शोध पथकातला आम्हाला माहिती प्राप्त झाली होती की ज्योती टॉकीज परिसरात एक इसम गावठी कट्टा घेऊन तिथे दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरतोय। गुन्हे शोध पथकाला त्याबाबत शोध घेऊन कारवाईचे आदेश केले। त्याप्रमाणे त्यांनी सदर ठिकाणी एक काळा शर्ट काळ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम नामे आदित्य भट म्हणून यास ताब्यात घेतले, राहणार मनमानजी धुळे यास ताब्यात घेतले असता त्याचे कब्ज्यामध्ये कमरेला एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काढतूस असा 26,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्याबाबत गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आलेली पुढील तपास सर गेल्या ठिकाणांवर जरी नाही पण असे मोजके काही ठिकाणं आहे की जिथून गावठी कट्ट्यांची निर्मिती होते, परंतु ते काही बऱ्याचसा भाग मध्य प्रदेशातील दुर्गम भागात आहे आणि गावठी कट्टा विकताना समोरचे व्यक्ती ना त्यांनी असे म्हणजे त्यांचा नेहमीचं ठिकाण त्यांची ओळख वगैरे सर्व लपवून हा व्यवहार ते करतात, त्यामुळे थोड्याशा त्यांच्या ताब्यात घेण्यात त्यांना मर्यादा येत आहेत, परंतु आम्ही त्या दृष्टीने कसोशीने प्रयत्न करतो। पंजाब येथे पंतप्रधान यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा धुळ्यात भाजपाच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध। नाशिक येथे ज्येष्ठ समाज सेविका
सिंधुताई सपकाळ यांना वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबवून श्रद्धांजली अर्पण। देशी विदेशी दारू सह गावठे कट्टा हस्तगत। झोतवाडे गावात उज्ज्वला योजना अंतर्गत 48 गॅस कनेक्शन वाटप। धुळे शहर पोलिसांनी दहशत माजविण्याच्या हेतूने सोबत गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या।